भाजपचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामींना एवढ्या मताधिक्याने विजयी करा की काँग्रेसला पुन्हा एकदा धडा मिळेल असं आवाहन पालकमंत्री विजय कुमार देशमुख यांनी केलं. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामीजींनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पालकमंत्री विजय कुमार देशमुख, संघटक मोहन डांगरे, विक्रम देशमुख आदींनी हैदराबाद रोड परिसरातील विडी घरकुल इथं कार्यकर्त्यांची बैठक घेतली. आनंदम विहार इथं झालेल्या बैठकीत पालकमंत्री देशमुख यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. गेले 25-25 वर्ष झालं ज्यांनी या सत्तेवर, या 40 वर झालं सोलापूर जिल्ह्यात राजकारण केलं, ज्यांनी सत्तेवर राहिलं त्यांनी आजपर्यंत सोलापूरसाठी काही करू शकले नाही. पण आज ते उमेदवारी पुन्हा एकदा गेल्या वेळेला 1.5 लाख मतांनी पराभूत होऊन पुन्हा एकदा आज आपल्या इथं सोलापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा खासदार होण्याची इच्छा व्यक्त करून पुन्हा एकदा फॉर्म भरून ते आपल्या प्रतिस्पर्धेला उभं आहे. गेले 40 वर्ष काम करू शकले नाही. मी शिंदे साहेबांना मी पूर्वी एकदा म्हणलो होतो, साहेब तुम्ही उभारू नका, तुम्ही ज्येष्ठ नेते आहेत या सोलापूरचे. पण त्यांनी काय ऐकलं नाही. मी जेव्हा पूर्वी मी रेल्वेमधनं येत होतो तेव्हा लक्ष्मी विष्णूच्या भिंतीवर एक लिहिलेलं असणार, सोलापूरचे स्वाभिमान सुशिवकुमार शिंदे. पण ते स्वाभिमान आता काय राहिलं नाही. मी साहेब मी त्यांना म्हणलो होतो तुम्ही उभारू नका, या वयात पुन्हा एकदा पडलं तर आपल्याला फार मोठं नुकसान आपल्याला होणार आहे. मी गेल्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणलो होतो की या वेळेला शिंदे साहेबांनी 3 लाख मतांनी पडायला पाहिजे, पुन्हा एकदा शिंदे साहेब सोलापूरलाच येणार नाही. पण त्यावेळी आपली चूक झाली, आपण त्यांनी पराभूत केलं आणि शिंदे साहेब आता पुन्हा एकदा उभारले. मला असं वाटतं की शिंदे साहेबाला 3 लाख मतांनी पराभूत झाल्यावरच सोलापूर सोडायचं आहे आणि या वेळेला मात्र. या प्रसंगी मोहन डांगरे यांनी व्यूहरचनेसंबंधी माहिती दिली. तर असा पंतप्रधान आम्हाला निवडून द्यायचा असेल, पंतप्रधानाच्या गादीवरती त्यांना बसवायचं असेल तर आमचा जय सिद्धेश्वर महाराजांना आम्ही आमचं मतदान करणार आहोत. पण मतदान करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीची आपल्याकडे पालकमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये इतकं चांगलं काम केल्यामुळे फार मोठी यंत्रणा आज भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी काम करण्यासाठी उभी आहे. आपल्याकडे फार छोटं छोटं काम येणार आहे. आपण आपल्या वॉर्डामध्ये प्रत्येकाने मी 10 घरं घेणार, 10 घरामध्ये एका घरात 4 मतं, 10 घरातली 40 मतं आम्ही मतदान करून घेतलं, माझं काम संपलं. आपल्या मोबाईलमध्ये 1000 नंबर आहेत, त्या 1000 नंबरमध्ये काही भाजपप्रेमी नाही आहेत, तुमचे मित्र आहेत, तुमची मैत्रीण आहे, तुमची मावशी आहे, तुमचे मावशीची मावशी आहे, असे बरेच नातेवाईक त्यामध्ये आहेत. आपण या बैठकीमध्ये एक पण करूयात, माझ्या वॉर्डामध्ये मी लीड नक्की देणार आहे. माझ्या वॉर्डामध्ये विधानसभेला मालकांना जेव्हा लीड दिला तो तर मी कायम ठेवणार आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त लीड देता आपण प्रयत्न करणार आहोत. या बैठकीला सभागृह नेते संजय कोळी, नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, लक्ष्मीकांत गड्डम, राजाभाऊ काकडे, रुचिरा मासम, राजू आलुरे, नरेश दासरी, प्रवीण साका, श्रीनिवास सिद्राल, भास्कर मरगल, लक्ष्मीकांत बोल्लम, शिवकुमार कोणाली, सतीश सिरसल्ला, प्रवीण मंदा, सतीश भरमशेट्टी, शेखर संगा, सुरेश उप्पल, वेणुगोपाल कट्टा, सतीश सिरसुल्ला, गोपी तुम्हा, मनोज अवताडे, प्रकाश महंता, संतोष भिसे, रमेश चिकणी, प्रशांत फत्तेपूरकर आदींची उपस्थिती होती.